त्याने खो खो मध्ये महाराष्ट्राला पदकं मिळवून दिली. राष्ट्रीय पातळीवरही आपल्या खेळाच्या जोरावर नाव कमावलं. कितीतरी पारितोषिकं पुरस्कार त्यानं मिळवले, पण नोकरी नसल्यानं त्याला आज चहाचा गाडा चालवावा लागतोय. कोण आहे तो राष्ट्रीय खेळाडू, काय आहे त्याची व्यथा, पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. ही चहाची टपरी पाहिल्यावर तुम्हाला तसं काही विशेष वाटणार नाही, पण ही चहाची टपरी महाराष्ट्राच्या खो खो संघाचं कर्णधार पद सांभाळलेल्या खेळाडूची आहे हे सांगितलं तर होय, हे खरं आहे. पिंपरी चिंचवडच्या कासारवाडी भागात राहणारा हा आहे अंजुनिया तायप्पा भंडारी. त्याने 2008 खो खोचं कर्णधार पद भूषवत कांस्य पदकाची कमाई केली होती. त्यानंतर सलग 3 नॅशनल ऑल इंडिया टुर्नामेंटमध्ये त्याच्या संघानं विजेतेपद पटकावलं. आता तो पुणे नवमहाराष्ट्र संघाकडून खेळतोय. नुकत्याच म्हैसूर इथं झालेल्या स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं, पण आज त्याच्यावर चहा विकण्याची वेळ आली. अंजुनियाला नोकरीची नितांत गरज आहे, त्यासाठी तो अनेक ठिकाणी प्रयत्न करतोय, पण नोकरी काही मिळत नाहीये. कॉलेजकडनं खेळताना सलग 3 विद्यापीठ खेळते. जे 3 झाले ऑल इंडियाला क्वालिफाय होते. यावर्षी ऑल इंडियाला सिल्वर मेडल लागले म्हैसूर इथे. आणि माझी घरची परिस्थिती एवढी आहे की माझ्या खेळावर दुरुस्त होते की खेळावर पण लक्ष लागत नाही. आता माझ्या एक सरकारकडनं एकच इच्छा आहे की मला चांगले जॉब द्यावा. म्हैसूरला जाऊन आलाय, दिल्लीला, एवढं सगळं झालं. इथं मॅच झाली आमच्या कासवडीमध्ये, सगळेजण त्याला एवढं सपोर्ट करतात, पण नगरपालिका काय त्याच्याकडे लक्षच देणं झाली. मग त्यामुळं माझी अशी विनंती आहे की नगरपालिका आणि काय कशी का नव्हे ना, थोडीशी काम येणं मदत करावी आम्हाला. अर्थात खो खोला इतर खेळांप्रमाणे ग्लॅमर नाही, पण तरीही या खेळावर त्याची निस्सीम श्रद्धा आहे. मात्र ग्लॅमर नसल्यामुळे आज नोकरी नाही, पैसा नाही, त्यामुळे चहा विकण्याची वेळ या राष्ट्रीय खेळाडूवर आलीये. क्रिकेट वगळता भारतामध्ये इतर खेळ आणि खेळाडूंनाही चांगले दिवस येऊ लागलेले आहेत. मात्र त्याच वेळेस अंजुनियाला ज्या परिस्थितीचा मुकाबला करावा लागतोय ते पाहता अजूनही इतर खेळ आणि खेळाडूंसाठी बरंच काही करण्याचं शिल्लक आहे असंच म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित आडेसह कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.